नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. संचारबंदीत दुचाकीधारकांवर कारवाई. पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन, गरिबांना अन्नधान्यांचं वाटप. जेएचजी ग्रुप व जय मल्हार बौद्धेश्वर विकास संस्थेतर्फे गरजूंना शिदा वाटप. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदूर येथे मास्कचे वाटप. आणि शिवसेनेची मानवता व भूतदया, निराधारांना खिचडी तर गायींना चारा वाटप. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी धुळ्यात आज दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली. धुळे शहरातील क्रीडा संकुल, सावरकर पुतळा पूल व संतोषी माता मंदिर अशा तीनही ठिकाणी दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली. राज्यभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवून ठेवलाय. या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. त्यात संचारबंदीसह लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तरीही अनेक नागरिक अजूनही बेफिकरीने वागत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्याला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनामार्फत थेट दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली असल्यावर देखील धुळ्यात काही नागरिक बिनधास्त आपली दुचाकी काढत शहरातील काही काम नसताना चक्रा मारत आहे. काल तर शहरातील सावरकर पुतळा शेजारील पुलावरील रस्त्यावर तर दुचाकीधारकांची तुडुंब गर्दी लोटली होती. सरकारने निर्बंध घातल्यावरही एवढी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. या संदर्भात माता हिंगलाज वृत्तवाहिनीने देखील या विषयाची बातमी आपल्या वृत्तवाहिनीद्वारे प्रसारित करून पोलीस प्रशासनास संदेश पाठवला होता. याची दखल घेत पोलीस प्रशासनातर्फे आज कारवाईचा बडगा उगारून शहरात फिरणाऱ्या दुचाकीधारकांवर कारवाई करत त्यांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली. काहींच्या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. धुळे शहरातील वलवाडी रोडावरील क्रीडा संकुल व धुळे शहरातील सावरकर पुतळा व संतोषी माता चौक परिसरात सदर कारवाई करण्यात आली. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे अनेकांचा तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. ही बाब लक्षात घेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी व आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी निधी गोळा करून त्या निधीतून खरेदी केलेले अन्नधान्य धुळे शहरातील जुने धुळे परिसरात राहणाऱ्या गरिबांना वाटण्यात आले. जुने धुळे परिसरात अनेक वर्षापासून स्थायिक झालेले नागरिक मोलमजुरी करून आपलं पोट भरतात. मात्र लॉकडाऊनमुळे आता त्यांचा रोजगार बुडाला असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पोलीस कर्तव्य बजावण्याबरोबर सामाजिक कार्याची आस असलेले धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी व आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या निधीच्या माध्यमातून येथील गरजू व गरीब लोकांना अन्नधान्याचे वाटप करून माणुसकीचं दर्शन घडवलं. पोलीस कर्तव्य बजावत असताना देखील सामाजिक कार्याची आस ठेवणाऱ्या पोलीस अधीक्षकांचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे मात्र आज सर्वत्र कौतुक होऊन त्यांचे आभार मानले जात आहे. भारत पूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावरती आजार पसरतोय, प्रादुर्भाव होतोय. परंतु आणि शासनाने प्रयत्न सुरू केलेले आहेत की ह्याचा प्रादुर्भाव टाळावा म्हणून जो लॉकडाऊन केलेला आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना घरातनं बाहेर निघता येत नाही आहे. त्यांना रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हातावर पोट असतं, बाहेर जाता येत नाही आहे, काम नाही आहे, त्यामुळे घरात अन्न नसतं. त्यामुळे आमच्या पोलीस दलातर्फे
गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाहतोय की पोलीस कर्मचारी रस्त्यावर आहेत, काही लोकांना प्रसाद पण दिला जातोय, थोडस धाकधपटसा दाखवला जातोय, परंतु पोलिसांची एक दुसरी बाजू देखील असते हे दाखवायचा कुठेतरी एक प्रयत्न आमचा आहे. आणि त्याचसाठी धुळे जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून मी, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, आमचे LCBPI श्री बुधवंत उगले, तसंच LCBचा सर्व स्टाफ, तसंच देवपूर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या मार्फत आम्ही सर्वांनी काही रक्कम कॉन्ट्रीब्यूट करून ड्राय राशन ज्या लोकांपर्यंत अजून शासनामार्फत पोहोचलेलं नाही आहे त्या लोकांतर्फे त्यांच्या घरी जाऊन देण्याचा हा उपक्रम, तसेच ड्राय राशनसोबत मास्क हे देण्याचा उपक्रम आम्ही आज हाती घेतला होता. तसंच हे देत असताना आम्ही जनजागृती देखील केलेली आहे की करोना काय आहे आणि करोनामुळे काय होऊ शकतं, त्यामुळे घरातनं बाहेर पडू नये असा देखील एक संदेश यामार्फत दिलेला आहे. आणि तसंच आपल्यामार्फत मी सर्व धुळेकरांना आणि सर्वच जनतेला हा संदेश देऊ इच्छितो की हा प्रादुर्भाव आपल्याला जर टाळायचा असेल तर घरात राहणं हे सर्वात उत्तम आहे. घरात राहिलं तर आपली आपण स्वतः सुरक्षित राहाल, आपल्या परिवाराला आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुरक्षित ठेवाल. निर्णय म्हणजे एकतर आम्हाला असं लक्षात येतंय की आता काही दिवसांपूर्वी आम्ही शहरातले जेवढे ब्रिजेस आहेत ते बंद केले होते ट्रॅफिकसाठी, परंतु लोक आणि एकच ब्रिज सुरू ठेवला होता, परंतु लोकांना एक ब्रिजवर जायला थोडीशी प्रॉब्लेम होतोय आणि गर्दी होतीये. सर्वसामान्य माणसाला काही एसेन्शियल कमॉडिटीज आहेत ते घ्यायला जायचं असतं, काय असतं, तर त्यांना ती गर्दी होते. त्यामुळे आम्ही काय केलं की आता दोन ब्रिजेस ओपन ठेवणार आहेत, एक जायसाठी आणि एक यायसाठी, जेणेकरून गर्दी होणार नाही. सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे की या सर्व ह्याच्यामध्ये की गर्दी होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना आम्ही करतोय. तसंच सोशल डिस्टन्सिंगसाठी दूध वाटप केंद्र असतील किंवा किराणा मालाचे दुकान असतील तर म्युन्सिपल कमिशनर कलेक्टर साहेबांसोबत आम्ही समन्वय साधून अशा लोकांना आम्ही मेसेज पोहोचवतोय की तुमच्या घर तुमच्या दुकानाच्या बाहेर लाईन आखून घ्या, सर्कल आखून घ्या, जेणेकरून तिथे जी क्यू असते ती क्यू एक क्यूमध्ये जेव्हा लोक उभा राहतात तेव्हा एकमेकांपासून जरा लांब उभा राहतील आणि संसर्ग टळेल अशा पद्धतीचं. तसंच बाहेरून जे काही आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती लेबर्स आहेत म्हणजे कामगार आहेत इतर राज्यामध्ये जे काम करतात तर त्यांची मूवमेंट सुरू आहे, परंतु आता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने की जे जिथं आहेत ते तिथेच थांबतील, तर त्यांच्यासाठी महसूल विभागामार्फत प्रत्येक तालुका वाईज त्यांनी काही शाळा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्या शाळांमध्ये अशा म्हणजे अशा लेबरर्ससाठी त्यांनी राहायची आणि खायची व्यवस्था केलेली आहे, तर त्याबाबत काही महत्वाचे निर्णय आज घेतलेले आहेत. कुठल्या शाळा असतील काय असतील तर त्याबाबत निर्णय झालेले आहेत आणि इथून पुढे मुवमेंट कशी कमीत कमी करता येईल, कशी रिस्ट्रिक्ट करता येईल आणि प्रादुर्भाव कसा टाळता येईल याबाबत काही आम्ही महत्वाचे. आवश्यक असेल तर घराच्या बाहेर अजिबात पडू नये. जर आपल्याला काही खरंच महत्वाचं काम आहे तर निघावं. आजही आम्हाला काही लोक दिसत आहेत, बऱ्याच लोकांवरती आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, काही लोकांना आम्ही खूप समजवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे, परंतु काही लोक समजत आहेत. 80% लोकांना समजलेलं आहे पण 20% लोक अजून असे आहेत की उगीच बाहेर पडतायत की काय चाललंय बघून येऊयात, फेरफटका मारून येऊयात. तर हाच मला संदेश द्यायचा आहे की हा प्रादुर्भाव आपण बघतोय की देशातल्या केसेस रोज वाढत आहेत, मृत्यूचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसत आहे आणि इतर देशांमध्ये आपण बघितलं की काय चालू आहे, तर आपण त्यातनं काहीतरी शहाणपण शिकलं पाहिजे आणि शासनातर्फे ज्या गाईडलाईन्स दिल्या जात आहेत की घरात राहा तर त्या अगदी काटेकोरपणे पाळल्या गेल्या. कोरोना विषाणूमुळे जगभर पसरलेल्या आजारामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचा रोजगार बुडाला आहे, त्यामुळे त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन उपासमार टाळण्यासाठी त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी JHG प्लॅटिनम ग्रुप धुळे व जय मल्हार बोधदेशीय विकास संस्था वलवाडीतर्फे गरजूंना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. देशातील सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश 21 दिवस लॉकडाऊन झालाय. अशा वेळेस सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंब मोलमजुरी करणारे हवालदिल झाले आहेत. ही परिस्थिती बघत अशा वेळेस हातावर पोटाची खळगी मारणाऱ्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलीय. ही गंभीर परिस्थिती बघता धुळे शहरातील JHG प्लॅटिनम ग्रुप व जय मल्हार बौद्धेश्वर विकास संस्था वलवाडीतर्फे मोलमजुरी करून आपली व आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणाऱ्या गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी JHG ग्रुपचे राजेंद्र सिसोदिया, दिलीप कुचेरिया,
सुरेंद्र भंसाली व जय मल्हार बौद्ध शिव विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम अहिरे, उपाध्यक्ष सुरेखा वानखेडे, सचिव कविता अहिरे, सागर अहिरे, गौरव अहिरे आदि उपस्थित होते। कोरोनाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील गोंदूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे मास्कचे वाटप करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। धुळे शहरातील गोंदूर येथील सुशिक्षित आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नेरकर, विश्वास पिंपळे, भीमराव मोरे, विजय पवार, काशीनाथ सोनवणे, मोतीलाल पवार, सुखदेव पवार यांच्यातर्फे कोरोना प्रतिबंधासाठी येथील नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले। सदरवरील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना कसा रोखला जाईल व कोणकोणत्या उपाययोजना कराव्या याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। कारण आपण जर स्वतःची काळजी घेतली तर याचा आपल्याला व आपल्या कुटुंबियांना फायदा तर होणारच आहे, परंतु दुसऱ्याचाही त्याचा नक्की फायदा होऊन सुरक्षिततेची प्रवणी निर्माण होईल असेही यावेळी पटवून देण्यात आले। आज जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेला असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून या आपल्या गरीब बांधवांना मास्क पुरवण्यासाठी आपल्या गावातील उत्करू तरुण विजय पवार याने पुढाकार घेऊन सगळ्यांना मास्क वाटप करून एक सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून मी त्याचं अभिनंदन करतो आणि सर्व ग्रामस्थांना आपल्या सर्व बांधवांना विनंती करतो की त्यांनी सामाजिक भान राखून थोडं कमीत कमी एक मीटरच्या अंतरावर उभं राहावं, दिवसातून 7 ते 8 वेळा साबणाने स्वच्छ हात धुवावेत आणि ते हात जास्त करून आपले डोळे नाक तोंड यापर्यंत जास्तीत जास्त जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि बाहेर निघत असताना मास्क लावूनच निघावं, शक्यतोवर घराच्या बाहेर पडूच नये। सर्व देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असताना खूपच इमर्जन्सी काम असेल तरच आपण बाहेर पडावं आणि सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी अशी कडकडीची विनंती करतो आणि थांबतो। संपूर्ण जगात कोरोना COVID-19 या महामारीने आहकार माजवला असून अनेक देश या महामारीशी लढत आहे। त्या पार्श्वभूमीवर भारतात देखील 21 दिवसाचं लॉकडाऊन आहे। लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहे। हातावर पोट भरणाऱ्या श्रमिकांचे तसेच मुक्या प्राण्यांचे देखील या लॉकडाऊनच्या काळात हाल होत आहे। ही परिस्थिती लक्षात घेत शिवसेनेकडून केवळ मानवताच नाही तर भूतदया म्हणजेच प्राणी मात्रांविषयी दया हा दृष्टिकोन बाळगत निराधार व्यक्तींना खिचडीचं वाटप करण्यात आलं तर मुके प्राणी म्हणजेच गुराढोरांना चारा तसेच श्वानांना बिस्किटे टाकण्यात आली। शिवसेनेच्या या उपक्रमाचं अनेकांकडून स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख धीरज पाटील, नगरसेवक प्रफुल्ल पाटील, संजय गुजराती, भटू गवळी, रवी माळी आदी यावेळी उपस्थित होते। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे जे काही रोज मागून खाणारे लोक आहेत आणि काही मंदिराच्या ठिकाणी काही गल्लोगल्ली फिरणारे लोक आहेत अशा लोकांची उपासमार सध्या होताना दिसते आहे। तसंच जनावरांचाही विषय, कुत्र्यांचाही विषय, आज ह्या सर्व मुख्या प्राण्यांसह काही मागून खाणाऱ्या लोकांचे थोडेसे हाल होताना आपल्याला दिसतात। म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आजपासून जे काही गावात लोक दिसतील ज्या ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना भोजन द्यायचं, ज्या ठिकाणी जनावरं असतील त्यांना चाऱ्याची व्यवस्था करायची, काही कुत्रे असतील त्यांना पाव बिस्किट अशा प्रकारचं नियोजन आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आज एकविरा देवीच्या मंदिरापासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून रोज संपूर्ण गावात जेवण बनवून ज्या ज्या ठिकाणी लोक दिसतील त्या त्या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक वाटप करतील। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। संचारबंदीत दुचाकीधारकांवर कारवाई, पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन, गरिबांना अन्नधान्यांचं वाटप,
जेएनजी ग्रुप व जय मल्हार बौद्धेश्वर विकास संस्थेतर्फे गरजूंना शिधा वाटप। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदूर येथे मास्कचे वाटप। आणि शिवसेनेची मानवता व भूतदया, निराधारांना खिचडी तर गायींना चारा वाटप। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।